आसिफा आणि उन्नाव प्रकरणाचा निषेध होत असताना कर्जतकरांनीही कॅन्डल मार्च करून आसिफाला श्रद्धांजली वाहिली. कठुआ जम्मू काश्मीर येथील आसिफा या 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अमानुष असा बलात्कार केला व तिचा निर्गुण खून केला. हा जगाला काळिंबा फासणारा व मानवतेला कलंक असणारा असा हा प्रकार घडला आहे. सदर निष्पाप मुलीला न्याय मिळावा व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास दीपक दादा मोरे, हरिश्चंद्र यादव, गुलाब शिंदे, सुनील गायकवाड, सुभाष गायकवाड, धर्मेंद्र मोरे, प्रदीप ढोले, सरफराज खातीब, गणेश मोरे, बबन गायकवाड, गोविंद ढोले, बाबूळ सर, भीमरावजी जाधव, गणपत गायकवाड, प्रकाश जाधव, अजय जाधव, भालचंद्र गायकवाड, संतोष सपकाळ, बाबा खान, मनोहर गायकवाड, प्रदीप गायकवाड, नंदू जाधव, अमीर खान, ॲडव्होकेट प्रमिला चव्हाण, ॲडव्होकेट घारे, वर्षा मोरे, साळवी मॅडम, लवंडे ताई आदी कर्जतमधील तमाम लोकशाही संविधान प्रेमी मानवतावादी समतावादी मूल्य मानणाऱ्या महिला पुरुष व तमाम नागरिकांनी सहभागी होऊन आसिफाला न्याय मिळवून देण्याची मागणी करून आसिफाला मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली. सदर कार्यक्रम भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी आयोजित केला होता. 10 जानेवारी 2018 जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे मला वाटतं जगात कुठं घडली नसेल इतकी निंदनीय घटना घडलेली आहे. त्या जिच्यावर 8 जणांनी म्हणजे एका मंदिरामध्ये त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी, त्याच्या मुलांनी, त्याच्या पुतण्यांनी आणि ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी असते अशा 2 पोलिसांनी पण तिच्यावर बलात्कार केला आहे. आणि हे बलात्कार करत असताना तिला झोपीचे औषधं दिलेली आहे, तिला ड्रग्ज दिलेले आहे आणि शेवटी तिला मारून टाकलेले आहे. आणि ही जी घटना ही इतकी भयानक आहे म्हणजे 2012 निर्भयाची जी घटना घडलेली त्या निर्भयाच्या घटनेनंतर आज पुन्हा 6 वर्षानंतर ही घटना घडते. आणि आज जर एकंदरीत पाहिलं तर पूर्ण देशभरामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये इवन उन्हावामध्ये जी उत्तर प्रदेशमधली जी घटना आहे तिथंसुद्धा 260 दिवसानंतर ती FIR दाखल केलेली म्हणजे एका भाजपच्या आमदारांनी ते स्वरूप बलात्कार केलेला आहे आणि ते प्रकरण दडपण्यासाठी त्या मुलीच्या वडिलांनासुद्धा मारलेलं आहे. आणि म्हणून आता लोकांचं म्हणणं असं आहे का भाजपाचं एकीकडं म्हणणं होतं का बेटी पढाओ बेटी पढाओ बचाओ, लेकिन आता आमचं पब्लिक लोकांचं आणि पब्लिकचं असं म्हणणं आहे भाजप हटावर बेटी बचाओ असं एकंदरीत लोकांची आता भावना तयार झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आता पूर्ण देशभर हे आंदोलन पेटलेलं आहे आणि कर्जतमध्ये सुद्धा आज सर्व मानवतावादी समतावादी लोकशाही यांना ज्यांना ही मूल्य मान्य आहेत अशा सर्व नागरिकांनी आज मेणबत्ती प्रज्वलित करून तिला श्रद्धांजली वाहिली. कायदा धाब्यावर बसवत आहेत आणि या समाजातील जे लोक आहेत तिथे जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे आणि इथं जम्मू काश्मीरमध्ये सरकार आहे ते मुस्लिम सरकार आहे. हे लोक कशाची मांग करत आहेत की त्यांच्यावर स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल त्यांच्यावर विश्वास नाही आहे आणि म्हणून CBI त्या पद्धतीचा त्या गुन्ह्याची तपास भाव असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. एक आता मध्ये पेपरमध्ये आलं होतं जब सय्या भये कोतवाल तो डर काय का त्या पद्धतीने ज्या पद्धतीने उत्तर आम्हा सर्व तरुण मुलींना सुरक्षा मिळायला पाहिजे अशी आम्ही सर्व मुली मागणी करत आहोत आणि असं म्हणून होऊ नये अशी माझी विनंती. आजकालच्या जगात मुली ही स्वतंत्र नाही आहे कारण आपल्या आमच्या आईवडिलांना भीती असते. मुली जातात शाळेत परत घरी येतात आईवडिलांनी तरी काय करायचं. आजच्या मुलीला घरात बाहेर जाता पण नाही आहेत स्वतंत्र नाही आहे या अशा जगात काय करायचं. ती छोटी मुलगी तिच्यावर एवढा अत्याचार झाला मंदिरात झाला त्या देवानी काय केलं. देव हाय म्हणतात पण मला विश्वास नाही देव नाही आहे. पुरवडे एक आदिवासी समाजातील मुलगी आहे आणि आता TYBA शिक्षण आताच काही काळानंतर पूर्ण केलेले आहे. परंतु तुम्ही म्हणतात की समाजात स्त्रीला एक सुरक्षित आहे आणि पुरुषांपासून तिला संरक्षण मिळू शकतं पण तसं काही नाही आहे. समाजातील 8 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार घडून येऊ शकतात तर आम्ही तर 18, 21, 22 वयाच्या मुलींनी काय करावं. समाजात आम्ही कोणत्या पद्धतीने वावरावं. तुम्ही म्हणतात की मुलीने चांगले कपडे घातले पाहिजे शॉर्ट कपडे घालू नये पण प्रत्येक घटनेत सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार आहे कुठे. तुम्ही बलात्कार झाल्यावर अत्याचार झाल्यावर तुम्ही नेते सगळे मिळून आंदोलन करणार श्रद्धांजली वाहणार प्रत्येक ठिकाणी मोर्चे करणार फायदा त्या गोष्टीचा. ती मुलगीची इज्जत किंवा तो बलात्कार झालेला काय परत येणार आहे का.
आपण तिला काय न्याय मिळवून देणार आहे का? मग प्रत्यक्ष तुम्ही न्याय द्या ना, पुनर्धमा त्यांना डायरेक्ट शिक्षा द्या, ज्यांच्या हातपाय तोडा त्यांना फासावर लटकावा, त्यांना भर रस्त्यात मारा, अशी काहीतरी शिक्षा द्या. याला म्हणतात कानून. पण आपली जी भारताची न्याय व्यवस्था आहे ती कुठे आहे? म्हणजे महिलांनी अजून सबल नाहीये का? असबलच जगायचंय का? स्त्रीने 7 च्या नंतर घराच्या बाहेर राहू नये का? स्त्रियांना कंट्रोल नाहीये का? स्त्रियांनी का, म्हणजे का महिलांवरच का अत्याचार होत आहेत? स्त्री स्त्री उद्याची स्त्री निर्मित म्हणून आपली आहे. स्त्रीच्या निर्मितीमुळे जग चालते. जर स्त्रीचा सर्वनाश झाला तर जगाचा सर्वनाश होणार आहे. हे पुरुष प्रधान मंडळाला कळत का नाहीये? मग या 8 वर्षाची मुलगी, लहानातील लहान मुलीवर जर तुम्ही एक अनुष्मानाने बलात्कार करता, त्याची हत्या करतायत. भारतामध्ये न्यायव्यवस्था काहीच नाहीये. आता सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, न्यायालय, पण हे कधी जेव्हा आपल्यावर वेळ येणार? पोलीस व्यवस्था कधी जेव्हा बलात्कार होणार तेव्हा पंचनामासाठी? पण जेव्हा प्रत्यक्षात रेप होते तर आजूबाजूची मंडळी काय करते? 8 वर्षाच्या लहानातील लहान मुलीवर बलात्कार होत आहे, अत्याचार होत आहे, तिची अमानुष हत्या केली जाते. उदाहरणार्थ लोणावळा ते कुंभार रिसॉर्ट मधले गुजराती मुलीचा पण रेप करण्यात आला होता. आपला फेब्रुवारी 2014 मध्ये तो पण आंदोलन केलं, काय शिक्षा झाली? असे ठिकठिकाणी जागोजागी वेळोवेळी महिलांचे अत्याचार होतात. पुरुषांचे अनुवश हत्या का होत नाही? पुरुषांप्रधानांचे मंडळांचे बलात्कार का होत नाही? आयुष्यभर स्त्रीनेच का सोसावं? स्त्रीना सर्व का अत्याचार सहन करावा लागतो? जी स्त्रीराणी रांगीने राणी लक्ष्मीबाई झाली, तसे साईबाई का अशा महत्वाच्या स्त्रिया घडून गेल्या? अशा स्त्रियांना बनवा, त्यांना सशस्त्र बाळगण्याची संधी द्या, त्यांना स्वतःना प्रोटेक्शन करण्यासाठी कराटे सारखे क्लासेस लावा, त्यांना फुल प्रोटेक्शन द्या आणि महिलांना पुढे जाण्याची संधी द्या. आपण माहिती पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण पुरुषांनी आणि स्त्रीने खांद्याला खांदा लावून पुढे जा. तुम्ही जेवढं स्त्रीला मागे खेचाल तेवढा आपला अविकास होणार आहे. आणि आपला विकास आहे तो एका स्त्रीच्या हातात आहे, कारण एकच ताई आपल्या जर घराने शिकलेल्या तर पूर्ण घराण्याला पुढे घेऊन जाते. तर प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य द्या, कॉन्फिडन्स आणा त्यांच्या की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही प्रत्येक पुरुष मंडळी प्रत्येक वाटेत असणारी आपली आई बहीण आहे, आपल्या मुलगी समाने आपल्या आई समाने लढा तिच्यासाठी आवाज. झालेला जो अत्याचार आहे तो अतिशय वाईट आहे, अतिशय निंदनीय प्रकार आहे. असा प्रकार कधीही घडू नये. म्हणजे ज्यावेळेस ही घटना ऐकली त्यावेळेस आमच्या काळजाचा थरकाप झाला. आणि खरंच माझ्याच घरातली ती मुलगी होती काय असं सारखं मला वाटतं आहे, की माझ्याच घरातली ती एक लेकरू आहे, लहानशी 8 वर्षाची 9 वर्षाची ती मुलगी आहे. तर तिच्यावरती ज्यांनी अत्याचार केलेले आहेत त्यांना कडक शासन किंवा फाशी, निदान फाशीची तरी शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे. त्या शिक्षेच्या ह्याच्यात किंवा ह्या प्रकारामध्ये कुठलाही जातीय भेद, धार्मिक भेद असं न मानता आसिफा ही आमचीच एक मुलगी आहे. आणि तिच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अतिशय निंदनीय आहे. आणि त्याला आम्ही त्याचा निषेध करतो, महिला म्हणून निषेध करतो. आसिफा ही काही त्यांची मुलगी नाही, आसिफा ही आमची सर्वांची मुलगी आहे. असं पुढे भविष्यात कधीही घडू नये असं आम्हाला वाटतं, कारण त्या नराधमांना फाशीची शिक्षा नक्कीच व्हायला पाहिजे करतो महिला म्हणून. बेटी हम शर्मिंदा है, तेरा कातिल जिंदा है.